मुंबईतील धोकादायक इमारतींच्या बाबतीत महापालिकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयुक्त जॉय मेहता यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात हजेरी लावली होती. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या एकंदरीत कारभारावर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. हायकोर्टाच्या निर्देशांचं अनेकदा पालिकेला काही देणं घेणंच नसतं असा प्रत्यय बऱ्याचदा आलाय. या शब्दात हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. उच्च न्यायालय काय म्हणाले ते पाहूया. नजीकच्या काळात मुंबईत दोन इमारती पडून मोठी जीवितहानी झाली. आम्ही अनेक प्रकरणात मनपाच्या अहवालानुसार जुन्या इमारतींना संरक्षण देतो, मात्र त्यानंतर काही दुर्घटना घडली तर कोर्टही त्याला तितकंच जबाबदार आहे. त्यामुळे जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करताना पालिकेनं गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे. अनेक प्रकरणात पालिकेची नेमकी भूमिका काय असते हे स्पष्ट होत नाही. सुनावणीच्या वेळी अनेकदा वकिलांना प्रकरणाची संपूर्ण माहिती नसते. ज्येष्ठ वकील बाजू मांडायला नेमले की पालिका निर्धास्त होते. पालिकेला अनेकदा वेगवेगळे निर्देश दिले जातात, मात्र त्याची अंमलबजावणीच होताना दिसत नाही. पालिकेकडून कोर्टाला पुरेसं सहकार्य मिळत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.